मग आता संतांची संगत कशासाठी आहे, त्यांचे विचार कशासाठी आहेत, तर शास्त्र शुद्ध विचारांप्रमाणे स्वतःचं संपूर्ण आयुष्य घालवत घालवत त्यांनी ते आत्मतत्व जे आहे ते जाणलेलं असतं. आणि अनुभवाचे जे बोल आहेत ते अनुभवाचे बोल आपल्याला बदलवण्यासाठी कारणीभूत होतात. पण अनुभव नाही नुसतंच पांडित्य आहे, त्या ठिकाणी एक तास खूप छान जातो पण म्हणजे काय कळत नाही. एक तास कसा गेला हो, खूप छान बोलतात होते, खूप पाठांतर आहे, किती छान किती छान, एक तास छान जातो पण माझ्यासाठी साधना काय आहे, खऱ्या मीचा शोध त्याच्यातून लागतो का हे मात्र आमच्या लक्षात येत नाही. आणि इतकं डीपमध्ये जाऊन त्या खऱ्या मीचा शोध घ्यायला शिकवणारे सुद्धा फार कमी असतात. कारण एक आहे त्यांना समजलेलंच नसतं, दुसरं कारण आहे समजलं तरी एवढं अवघड गोष्टी शब्दात मांडण्याची कला नसते, आणि तिसरं एक आहे की असं अवघड निरूपण आपण करायला लागलो तर एवढेसुद्धा श्रोते टिकणार नाहीत. आता श्रोते टिकवण्यासाठी खूपच अलीकडे येऊन बोलणारे काही जणं असतात, आणि तुम्हाला यायचं तर या, नसेल यायचं तर नका येऊ, पण वर जायचं असेल तर तुम्ही व्यवस्थित या ठिकाणी येऊन अभ्यास करा, असं स्वतःचा अधिकार वाढवण्याला उद्युक्त करणारे काही वक्ते असतात. मग आता तुम्ही त्यातून ठरवा की कुठल्या वक्त्याचं आपण ऐकलं पाहिजे, काय केलं पाहिजे, हे आता श्रोत्यांच्या क्रियमाणामध्ये ते आहे की आपण काय करायचं. समर्थच त्याचं उत्तर देतात, वक्ता असावा साचार अनुभवाचा, की या आत्मतत्वाचा अनुभव घेणारा आणि अनुभवून तो शब्दात आणण्याचा खरं अतिशय अवघड काम आहे. म्हणून भगवद्गीतेमध्ये आश्चर्यवत कश्चती असं म्हटलेलं आहे की पश्यती, आश्चर्यवत पश्यती, की तो आत्मतत्व जाणणारा खरोखरच आश्चर्य आहे. त्या आत्मतत्वाविषयी जाणून घेणारा एखादा मिळणं हेही आश्चर्य आहे, आणि ते मिळाल्यानंतर ते समजून सांगणारा सुद्धा आश्चर्यचा. ह्या सगळ्या गोष्टी आश्चर्यवत कश्चती पश्यती कश्चिदेन असं आपल्यासमोर भगवद्गीतेत मांडणी आहे. मग आता ह्या ठिकाणी आपल्याला की ह्याचा कंटाळा करायचा नाही, आवड उत्पन्न करायची. हे मी जाणलं तर मी पूर्ण सुखरूप होणार आहे, हे मी जाणलं तर अत्यंत आनंदाने जगण्याची माझी मला व्यवस्था होणार आहे. आता पहा, आनंदासाठी आपण परोपजीवी आहोत सगळेजण. शरीर सापेक्ष आनंद, कुटुंब सापेक्ष आनंद, पदार्थ सापेक्ष आनंद, इतर गोष्टी सापेक्ष आनंद, आता ह्यातलं एकही कमी झालं. पहा तुम्ही हल्लीचे लहान मुलं इतकं मोबाईलमुळे स्वतःला आनंद भोगतात असं त्यांना वाटतं. आता मोबाईल जर काही कारणाने बंद पडला किंवा त्यांच्या हातातून काढून घेतला तर करमत नाही, बोर झालं, वेळ जात नाही अशी त्यांची तक्रार आहे. त्यांचा आनंद सगळा मोबाईल सापेक्ष आहे. आणि आनंदासाठी ज्या वेळेला माणूस असा परोपजीवी होतो, दुसऱ्या गोष्टीवर अवलंबून राहतो, तेव्हा त्याचा आनंद कसा काय कायमचा राहू शकणार आहे सांगा. आता माझा शरीर सापेक्ष आनंद जर मला भोगायचा असेल तर तारुण्यात ह्या शरीराने जो आनंद दिला तो आनंद वृद्धापकाळी मला ते शरीर देऊ शकणार आहे का? देऊ शकणार नाही. पण तारुण्यातला आनंदही चैतन्याच्या सत्तेवर होता, बालपणातला आनंदही चैतन्याच्या सत्तेवर होता, आणि वृद्धपणातलं सगळं जे कळत चाललेलं आहे तेही सगळं चैतन्याच्या सत्तेवर आहे. मग ते चैतन्य मात्र जसंच्या तसं अखंड असणारं आहे, आणि म्हणून ते जो जाणतो त्याला देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. ह्या पद्धतीने देहाची स्थिती काहीही असू दे, कुटुंबाची परिस्थिती काहीही असू दे, राजकीय परिस्थिती काहीही असू दे, ह्याचा आनंद यत्किंचितही बिघडत नाही. आणि अशी स्थिती मला माझ्या ठिकाणी प्राप्त करायची असेल तर आत्मज्ञानी व्हावं लागतं, ब्रह्मज्ञानी व्हावं लागतं, की कशावर आणि कोणावर अवलंबून नाही. आता बाकी गोष्टीसाठी आपण अवलंबून राहतो का कधी कोणावर? नवीन गावामध्ये ज्या वेळेला येतो, घर बांधायचं असतं, हे करायचं असतं, सुरुवातीला आपल्याकडेच बोरवेल नसते, मग शेजाऱ्यांना विनंती करतो आणि असं असं घर बांधायचं आहे तर काही काळ तुमच्या बोरवेलचं पाणी घेऊ का मी असं विचारतो. पण किती दिवस घेतो, नंतर वाटतं की नाही आपली आपण केलेली बरी, मग त्याच्यासाठी आपण स्वावलंबी होतो. काही दिवस भाड्यांच्या घरात राहतो,
पण दर 11 महिन्याला बदलावं लागतं तेव्हा वाटतं ना स्वतःचं स्वतः असावं. म्हणजे घरासाठी स्वावलंबी होतो. थोडे दिवस आपल्याकडे कार गाडी काही नसेल तर एकाच कंपनीत जाणारे 2 मित्र स्वतःशी एकमेकांशी ठरवतात की तुझ्या गाडीवर मी येतो, पेट्रोल मी भरतो. म्हणजे शेअरिंग करून तो आनंद आपण काय करतो. पण कधीतरी वाटतं ना की स्वतःची गाडी असली पाहिजे. मग ह्या सगळ्या गोष्टी जसा स्वतःच्या असल्या पाहिजे म्हणून आपला अट्टहास आहे, तसा आनंदही माझ्या चित्ताचा स्वतःचा असला पाहिजे. तो सारखा बाहेरून परावलंबत्वाने कशाला पाहिजे. मग आनंदासाठी सुद्धा स्वावलंबी कसं व्हायचं हे शिकवणारं शास्त्र, त्याला अध्यात्मशास्त्र, परमार्थशास्त्र असं म्हणतात. परमार्थ नाही तो भिकारी असं समर्थ म्हणतात. की ज्याने परमार्थ सिद्धीला नेलेला नाही तो राजा जरी असला तरी भिकारी असतो, कारण कोणावर आणि कशावर तरी अवलंबून असतो. जिथं अवलंबून असणं आहे तिथं दैन्य आहे, आणि जिथं स्वावलंबन आहे तिथं आनंद आहे. मग आनंदासाठी सुद्धा तुम्ही आय मीन स्वावलंबी व्हायचं असेल तर आत्मनिवेदन भक्ती समजून घेतली पाहिजे. मग आता समर्थ म्हणतात की मी 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 असं प्रत्येकाच्या आतमध्ये जे आहे ते मीचं नेमकं स्वरूप काय आहे हे तुम्ही आम्ही समजून घेतलं पाहिजे की नाही. मग आता समर्थ त्याचं उत्तर इथं आपल्याला देतात की एक मुख्य परमेश्वरू चैतन्य जे आहे त्याला परमेश्वर, खरा देव, मोठा देव असं म्हणतात. या ब्रह्माला, आत्म्याला खरा देव असं म्हणतात. समर्थांचा एक अभंग आहे, एक देव आहे खरा तिकडे आमची गुरु परंपरा. मग आता एक देव खरा आहे म्हणजे बाकीचे देव खोटे आहेत का? खोटे नाही आहेत, पण ते सुद्धा कसे आहेत, अवतार घेऊन अवतार समाप्त करणारे आहेत. म्हणजे येणारे आणि जाणारे आहेत. पण ब्रह्म नावाचा जो देव आहे, म्हणजे ब्रह्मदेव नाही हा, तो उत्पत्ती करता वेगळा, उत्पत्ती करणारा जगाचा ब्रह्मदेव वेगळा. पण हे ब्रह्म नावाचं जे तत्व आहे ते येत नाही, जात नाही, तर अखंड असणारं आहे. आणि अखंड असणारं ब्रह्म मी आहे असं जर माझ्या कायम लक्षात राहिलं तर देहासोबत येणं आणि देहासोबत जाणं ह्याचा माझा काही संबंध नाही हे लक्षात येऊन मृत्यूचं भय चाललं जातं. आता मृत्यूच्या भयानेच तुम्ही आम्ही किती घाबरलेले आहोत सगळे, आहे की नाही? कोरोना काळात पाहिलं, कोरोना काळामध्ये त्या मृत्यूचं केवढं भय प्रत्येकाच्या आतमध्ये डोक्यावर होतं हे आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. मग आता मृत्यू जास्तीत जास्त नेणार कोणाला आहे? देहापर्यंतच त्याची मर्यादा आहे. आतलं जे चैतन्य आहे ते जातही नाही, येतही नाही, ते अज अजर आणि अमर आहे. आणि असं अज अजर अमर असणारं जे ब्रह्मतत्व आहे, आत्मतत्व आहे, ते मी आहे, हा आपला अभ्यास आपल्याला करायचा आहे. म्हणून एक मुख्य परमेश्वरू म्हणजे आमच्या आतमध्ये एक चैतन्य नावाचं तत्व आहे, तो परमेश्वर आहे. आणि दुसरी प्रकृती जगदाकारू, जो देह आम्हाला दिसतो आहे तो पंचमहाभूतांचा आहे. संपूर्ण जग हे 5 महाभूत आणि 3 गुण ह्यांनी बनलेलं आहे. मग 5 महाभूतांनी माझं शरीर बनलेलं आहे, 3 गुणांनी माझा स्वभाव बनलेला आहे. आणि असं जे अष्टदा प्रकृती आहे तिला प्रकृती म्हटलंय, ती जगदाकारू म्हटलेली. मग 2च घटक इथं आहेत, मग मी कुठून आला? एक शरीर आहे आणि दुसरं चैतन्य आहे, मग हे मी कुठून आला? तर मी कुठून आला त्याचं उत्तर आहे, हे कुटस्थ चैतन्य जे आहे ते स्फुरदरूप आहे. स्फुरदरूप आहे म्हणजे जड गोष्टीला सुद्धा स्फुरण प्राप्त करून देण्याची शक्ती असणारं ते तत्व आहे. सगळ्या जेवढ्या म्हणून शक्ती तुम्हाला आम्हाला दिसतात ना किंवा जाणवतात, त्या सगळ्या शक्तीचं शक्तिकेंद्र, शक्तिदाता जर काय असेल तर हे ब्रह्म नावाचं तत्व आहे. शक्ती ही त्याची काय आहे? अर्धांगिनी आहे. शिव पार्वती अशा जोड्या आपल्या समोर आहे. शक्ती ही त्याची अर्धांगिनी आहे आणि तो पूर्ण ब्रह्म आहे. आता शक्तीशिवाय त्याला प्रगट होता येत नाही आणि त्याच्याशिवाय शक्तीला कार्य करता येत नाही, असं त्या दोघांचं नातं, असं त्या दोघांचं काय आहे, नातं आहे. मग इथं ही स्फुरदरूप आहे म्हणजे नेमकं काय, तर आपल्यासमोर आहे की एक ज्याला लोहचुंबक म्हणतात ते आहे. त्या लोहचुंबकामध्ये सहजच शक्ती आहे इतर खिळ्यांना आकर्षित करण्याची. त्याच्या सान्निध्यात ते आले की ताबडतोब ते काय होतात,
त्या ठिकाणी चिकटून जातात त्याला. तसं हे जड असणारी बुद्धी ज्या वेळेला ह्या स्फुरदरूप असणाऱ्या आत्मतत्वाकडे आकर्षिली जाते, आता ती कशी जाते ते त्याला माहिती. ती त्याची लीला, त्या ठिकाणी लीलेचा विचार करायचा की ती त्याची लीला. आणि ती आकर्षित त्याच्या ठिकाणी झाली की त्याच्या ठिकाणी हा ज्ञानाचा प्रकाश त्याच्यामध्ये पडतो आणि मग हे सगळं कार्य व्हायला लागतं. मग आता हे स्फुरदरूप असल्यामुळे आणि जीवनामध्ये तुम्हाला आम्हाला व्यवहार करताना सुलभता यावी म्हणून मीच स्फुरण अंतःकरणामध्ये निर्माण केलेलं आहे, ते त्याच्या लीलेने झालेलं आहे. पण त्या मी स्फुरणातून इतक्या विपरीत कल्पना